पण सगळ्यात महत्त्वाचं काय दिसणार आहे तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. मग कुठले साहेब? बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, दिघेसाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, एकनाथ शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावरच काय. साहेबांनी पण सांगितलं, शिंदे साहेबांनी पण सांगितलं की मला पण एकदा तो समोर आला तर असं वाटलं साहेबच आले. तेवढ्यात एक माणूस आत आला आणि तो प्रसादच्या पाया म्हणजे पायावर डोकं ठेवलं आणि रडायलाच लागला. आज मुहूर्त संपन्न झालाय, सो तुम्ही मुहूर्त जो झाला यावेळेसचा त्या मुहूर्ताला आमचे DOP महेश लिमये यांचा मुहूर्त लागला. हे फार महत्त्वाचं आहे. काय असतं, कधी कधी एक मिसिंग प्लेस असते आणि ती आपल्याला सापडत नसते. ती आम्हाला सापडली होती. मिसिंग प्लेस काय होती तर महेश लिमयेसारखा DOP आमच्याबरोबर नव्हता. या पार्ट टूला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट याला महेश लिमये आता आमच्याबरोबर आहे. त्यामुळे हा सिनेमा काय म्हण काय कसं कसं दिसेल. नाही, दिघेसाहेब जसे होते तसंच्या तशी त्यांची साहेबांची जी इमेज होती लोकांपर्यंत ती जास्तीत जास्त किती भावेल हाच प्रयत्न करू आम्ही. कारण जेवढे साहेब कठोर होते तेवढेच ते इमोशनलही होते आणि त्या सगळ्या छटा प्रवीणनी ज्या प्रकारे लिहिल्यात त्यामुळे हा चित्रपट जसे साहेब होते तसाच लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार. ओके सर, ह्या चित्रपटामधून आम्हाला वेगळं आत्ता काय बघायला मिळेल, कारण एक चित्रपटामधून सगळी जर्नी बघितली. या चित्रपटामध्ये तुम्हाला दिघेसाहेबांचे अनेक किस्से आहेत. दिघेसाहेबांचं व्यक्तिमत्व असं छोट्या एका चार पाणी याच्यात मावणारं नव्हतं, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू या सिनेमातनं तुम्हाला दिसणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय दिसणार आहे तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. मग कुठले साहेब? बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, दिघेसाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, एकनाथ शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावरच कळेल. थँक्स. मी आलो सर. 2 यामध्ये तुम्ही आलात ह्या सगळ्या गोष्टी काय वेगळा अँगल काय असतो किंवा तुमचा तुम्ही काय सगळ्या गोष्टी बघता आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळं. आता प्रवीणबरोबर ही माझी तिसरी फिल्म आहे. ॲक्च्युली प्रवीणनी लिहिलेली अशी म्हणजे चौथी रेगे मी केलेली जी त्यांनी लिहिलेली होती. मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव हे त्याच्याबरोबर त्यांनी दिग्दर्शित पण केलेले आहेत आणि आता ही त्याच्याबरोबर माझी तिसरी फिल्म आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट 2. तो लिहितोच जबरदस्त. म्हणजे एखादा सीन सिम्प्लिफाईड असेल त्याच्यातही तो काय म्हणतो वेगवेगळे अँगल जाणून तो एकदम एक्साइटिंग लिहितो आणि बनवतो ते. तर ते सगळं चित्रित करायला खूप मजा येते आणि यावेळीसुद्धा आता टेक्नॉलॉजी हॅज इम्प्रूव्ह तर मी बरेचसे काय काय वेगळे प्रयोग करणार आहे. हे काय आम्ही बरेचसे प्रयोग करून शिकत असतो आणि जे जे सक्सेसफुल होतात ते इम्प्लिमेंट करून प्रेक्षकांना काय जास्त चांगलं देऊ शकू. तर खूप ह्यावेळी डिफिकल्ट लोकेशन्सवर शूट आहे त्यामुळे चॅलेंजेस खूप आहेत. जसं हॉलिवूड क्रूज कसे गोरिला शूट्स करतात तर तसे पण काय काय आम्ही सीन्स प्लॅन केले आहेत. तर बघू, मजा तर येणारच आहे पण म्हणजे चॅलेंज पण तेवढंच आहे आम्हाला. ओके, दिघेसाहेबांचं आणि तुमचं एक खास नातं आहे. हो, नात्याबद्दल. दिघेसाहेबांना मी म्हणजे गिरीश मेहंदळे म्हणून आहेत माझ्या मिसेसचा मामा, तर त्यांचे आणि दिघेसाहेबांचे खूप चांगले रिलेशन्स होते आणि माझ्या लग्नाला दिघेसाहेब आलेले होते आणि त्यांना मी जवळून काम करतानाही बघितलं आहे. त्यांच्याबरोबर 3-4 वेळा भेटही झाली आहे आणि म्हणजे ते गॉडली गॉडमॅन होते अनेक लोकांकरता आणि निस्वार्थ सेवा करणे हाच त्यांचा धर्म होता माझ्या आणि त्यामुळेच त्यांना ते धर्मवीर ही लोकच म्हणायला लागली. ते काय म्हणजे कितीतरी लोकांचे असे अनुभव आहेत जे आम्ही ऐकलेत आणि एखादा माणूस कुठल्याही वेळी बाहेर जाऊन काम करतो आणि त्यांना हेल्प करतो म्हणजे ते अगदी बाकड्यावर झोपायचे. मग त्यांच्याकडे गादी आली असेल असा माणूस जो लोकांचा नेता आहे, लोकनेता आहे, साहेब आहेत, तर ते आम्ही चित्रातून व्हिज्युअली कसं दाखवू शकू. आणि आपल्याकडे प्रसादसारखा अमेझिंग ॲक्टर आहे तर त्यामुळे काय चॅलेंज तर आहेच पण कधीकधी ना ॲक्टर सुपर्ब असेल ना तर आपण अजून त्याच्याकडनं चांगलं काय काढून घेऊ शकतो. तर म्हणजे मी तर 2-3 वेळा मी दिघेसाहेबांबरोबर भेटलेलो आहे त्यामुळे मी बघितलेलं त्यांना काही काही गोष्टी तर तो अगदी सिमिलर
मला पण भास होतो त्याच्यात बिगे साहेबांचा, कारण मी भेटलेलो पण आहे. तर आज साहेबांनी पण सांगितलं, शिंदे साहेबांनी पण सांगितलं की मला पण एकदा तो समोर आला तर असं वाटलं साहेबच आले. तर मजा येणार यार, आम्ही आय एम एक्सायटेड आणि आता आय एम वेटिंग यार. 9 तारखेपासून कधी चालू करतो आम्ही. ओके, एक सर शेवटचा प्रश्न, ज्यावेळी ठाण्यात नवरात्र उत्सव चालू होता आणि एक व्हिडिओ व्हायरल झालेला की दिगे साहेब येतात आणि तुम्ही BTSद्वारे तो व्हिडिओ होता आणि तो शूट करता, तो एक्सपिरियन्स कसा होता? अरे एक तर अष्टमी नंतर आय थिंक नवमी होती आणि त्या दिवशी महाआरती, म्हणजे चित्रपटात असा एक सिक्वन्स आहे, तर त्या गर्दीमध्ये शूट करणं इट वॉज अ टास्क. आणि लोकांना आधी माहिती पण देऊ द्यायचं नव्हतं की असं काही शूट होणार आहे. आणि जसे साहेब आले, म्हणजे प्रसादच्या आय थिंक तो असं काय करतो आणि त्याच्यात ते येतात का काय समजत नाही, तो सगळ्या लहान मुलांना हात लावत होता, आशीर्वाद देत होता, नमस्कार करत होता. आणि ते सगळं कसं साहेब असताना काय असेल ते अक्षरशः मी जगत होतो त्या दिवशी. आणि एवढ्या गर्दीतनंसुद्धा तो सगळ्यांना भेटत होता. आणि बरेचसे लोक, म्हणजे मी आत्ता एक अनुभव सांगितलं, आमचं ते सगळं शूट झालं आणि आत जाऊन जस्ट रिलॅक्स होऊन प्रसाद बसलेला पाणी पित होता, तेवढ्यात एक माणूस आत आला आणि तो प्रसादच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडायलाच लागला. म्हणजे त्याला ते एकदम दिसलेच असणार साहेब तेव्हा. तर तो अनुभव, म्हणजे मी तेव्हा अनुभवले ॲक्च्युली साहेब त्यांच्याच इथे, म्हणजे त्यांनीच बसवलेली ती सगळी. आणि नवरात्र उत्सव आणि त्या देवीची मूर्ती अमेझिंग, अलौकिक. थँक्यू, थँक्यू सो मच. नक्की नक्की.